कागल तालुक्यामध्ये घटसर्प सदृश या साथीच्या रोगाची लागण सुरू झाली आहे यामध्ये कर्नूर इथल्या चार म्हशींचा मृत्यू झालाय एका म्हशीला लागण झाली असून ती गंभीर आहे गेल्या आठ दिवसांपासून या साथीच्या रोगानं धुमाकूळ घातलाय पशुपालकांनी कागलच्या सरकारी जनावरांच्या दवाखान्याशी संपर्क केला असता या रोगावरील लस उपलब्ध नसल्याचं सांगून डॉक्टरांनी हात झटकले त्यामुळे पशुपालकातून तीव्र संताप व्यक्त होतोय सध्या पावसाळा सुरू असल्यानं अनेक रोगराईला मनुष्य तसेच प्राण्यांना तोंड द्यावं लागतंय जनावरांना या दिवसात अनेक साथींचे रोग होत आहेत त्याची काळजी पशुपालक घेत असतात तरी पण त्यातून ज्या ठिकाणी या रोगाचा फैलाव होतोय त्या ठिकाणचे पशुपालक सरकारी दवाखान्यांचे उंबरठे झिजवतात त्यांना रोगावरील औषध मिळत नसल्यानं निराशा पत्करावी लागतीये दुपती जनावरं मयत झाल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय कर्नुरीतल्या भिकाजी सुतार यांच्या दोन दुपत्या म्हशींचा मृत्यू झाला तर एका महिशीला घटसर्प सदृशाची लागण झाली असून ती गंभीर आहे सुवर्ण चंद्रकांत सूर्यवंशी यांची एक म्हैस दुशांत गणपती घाटगे यांची दुपती म्हैस दगावली आहे पशुपालकांनी कागलच्या सरकारी जनावरांच्या दवाखान्यात जाऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली असता या रोगावरील लस उपलब्ध नसल्याचं सांगत डॉक्टर घनवट यांनी हात झटकले यावेळी बोलताना पशुपालक भिकाजी सुतार आणि सुवर्णा सूर्यवंशी म्हणाले आणि घटसर आजार दिवस दिवस झाला तर मी आमचे लाख रुपयाचे नुकसान झालेलं आहे मला लागण झालेले आहे आणि मी शेतकरी आहे आणि सरकारी दवाखान्यात जाऊन मी घनवट साहेबांनी सांगून आलो तर ते म्हणाले घट माझ्याकडे घटसरपाची लस उपलब्ध नाही तरी मला शासनामार्फत काय तर निधी मिळावा काय तर त्यामुळे पशुपालकातून नाराजीचे स्वर उमटत आहेत त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनानं द्यावी अशी मागणी पशुपालकातून होतीये